आणि आता एक मोठी बातमी समोर येते. ललित पाटील ड्रग्स प्रकरणी ससून चौकशी समितीचा अहवाल शासनाकडे सादर करण्यात आलेला आहे आणि या अहवालाबाबत समितीकडून प्रचंड गुप्तता पाळण्यात येते. समितीकडून यापूर्वीच ससून मधील 80 कर्मचाऱ्यांची जबाब नोंदणी करण्यात आली होती. ड्रग्ज माफिया ललित पाटीलवर स्वतः डीन डॉक्टर संजीव ठाकूर हेच उपचार करत असल्याच्या नोंदी पोलीस तपासात समोर आलेल्या आहेत. डॉक्टर दिलीप म्हैसेकर यांच्या समितीचा अहवाल शासनाकडे सादर करण्यात आलेला आहे. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे, आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. चंद्रकांत, या चौकशी समितीचा अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला असल्याचं कळतंय, नेमकं अहवालात काय आहे, कारण गुप्तता पाळण्यात येते. हो, कालच हा अहवाल शासनाला सादर झालेला आहे. 15 दिवसात देणं अपेक्षित होतं, त्यानुसार तो दिलेला आहे उच्च शिक्षण वैद्यकीय विभागाला. त्यामुळे आता शासन या अहवालात ज्या शिफारस केलेल्या आहेत त्यानुसार डीन जे आहेत, कारण तेच उपचार करत होते ललित पाटीलवरती हर्नियाच्या ऑपरेशनसाठी, त्यामुळं खरंच कारवाई होणार का? कारण जो आरोपी पळून जाऊ शकतो त्याला असं कुठली उपचाराची गरज होती? कारण 9 महिने तो ससूनमध्ये ऐषारामात राहत होता, तिथून ड्रग रॅकेट चालवत होता आणि त्याला पाठीशी घालत असल्याचं स्पष्टपणे दिसतंय सगळ्या आतापर्यंतच्या तपासामध्ये. आणि विशेष म्हणजे ससूनचे डीन हेच त्याच्यावर उपचार करतात, याचाच अर्थ डीनला कोणी पाठीशी घालतंय का? कारण आतापर्यंत डीन संजीव ठाकूर यांना सातत्याने हाच प्रश्न विचारला जातोय की ललित पाटीलला नेमकं कोण पाठीशी घालतं, कोण उपचार करतं, ते गुप्ततेच्या नावाखाली यावर उडवळीची उत्तर देत होते. पण आता ते सगळे तिथले केस पेपर आणि तपासाचे सगळे हॉस्पिटलचे जे उपचाराचे कागदपत्र आहेत ते समोर आले आणि त्यात स्पष्ट दिसतंय की संजीव ठाकूरच त्याला ऑपरेट उपचार करत होते. त्यामुळे संजीव ठाकूरच या प्रकरणात दोषी आहेत का? यात समितीचे 80 जणांचे जबाब घेतलेले आहेत, कोण पाठीशी घालत होतं ललित पाटील आणि इतर ह्या कायद्यांना, हे सगळं समितीच्या अहवालात नमूद असेल. त्यामुळे शासन आता खरंच ठाकूर यांच्यावर कारवाई करणार का हेच पाहायचं. नक्कीच चंद्रकांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.